आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आणि माझ्या रामासाठी प्रार्थना करा। महाराणींचा जय जयकार असो। अगं माझा नाही, माझ्या रामाचा जय जयकार करा। आता ही मंथरा कुठे गेली? ही मेली असंच करते। अगं कर्मदरिद्रे, आलीस एकदाची? कुठे गेली होतीस मरायला? बघ, तुझ्यासाठी किती मौल्यवान हार मी सगळ्यात आधी काढून ठेवला होता। ये इकडे, मी तो माझ्या हाताने तुला घालते। माझी मंतरा माई, मार गळ्यात घालू नको राणी। माझा गळा कापून फेकून दे, म्हणजे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तुझे वाईट दिवस दिसणार नाहीत। गप बस, माहित नाही काय बोलत असते। वाईट दिवस येऊत माझ्या वैऱ्यांचे काय? मंतरा, तुझी दशा काय होते? काय झालंय तुला? तुझी ही अवस्था पाहून माझ्या मनात शंका येऊ लागली की राम व त्याचे तिन्ही भाऊ आणि महाराज ठीक तर आहेत ना? सगळे ठीक आहेत, तुझंच मला काही खरं दिसत नाही। मी तर या आनंदाच्या सागरात नुसती नाहून निघतीये। मला तर फक्त एकच गोष्ट दिसतीये, माझा राम केव्हा राजा होणार, केव्हा अयोध्येच्या राज्य सिंहासनावर बसणार। अरे देवा देवा देवा, कर्म फुटलं माझं। अगं दरिद्रे, तुझं रूप चांगलं नाही तर निदान बोलणं तरी चांगलं ठेव। उगाचच काहीतरी बोलत असतेस। अस अस, मला वाटतं लक्ष्मण बाळाने तुला चिडवलं असेल। कारण माझा राम तो तर कधी कुणाला काही वाईट साईट बोलूच शकत नाही। कशाला बोलेल, सर्व लोकांची गोड राहूनच तर पूर्ण अयोध्येच राज्य हडप करून टाकेल। कर्मदरिद्रे, तुझी जीभ हासडेल, कळला? अग राम मोठा आहे, तोच राजा होणार। आणि मग सूर्यवंशाची रीत हीच आहे। या रीतीच्या परिणामाचा विचार केलास का कधी? राजा होणार राम आणि भरत बनेल दास आणि तू बनशील दासी। अगं एक कारस्थानी, ओफो, माझ्या रामाबद्दल तुझ्या मनात असा कुटील विचार आलाच कसा? माझा राम आपल्या जन्मदात्री कौसल्यापेक्षा अधिक प्रेम माझ्यावर करतो आणि आपल्या लहान भावांवर आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रेम करतो तो। तुझी तर बुद्धी भ्रष्ट झाली। माझं ऐकून तरी घे भरता, असं तोंड फिरवून नको रे जाऊ। बोला महाराणी कैकेयी, काय सांगायचंय तुम्हाला? मला पण तुझ्या बरोबर वनात यायचंय। का? 14 वर्षांचा वनवास कमी आहे का? आणखी वाढवू इच्छिता? भरत, परशुरामासारखं तूही आपल्या मातेचं डोकं कापून फेकून दे, पण शर्मेनं आणखी असं जमिनीत नको रे गाडू। मग काय काम आहे तुझं वनात? सगळ्यात मोठी पापीण मी आहे। हा सगळा सर्वनाश माझ्याच मुळे झालाय। जी आग मी लावलीये ती माझ्या पश्चातापाच्या अश्रूंनी मला विझवून थंड करू दे। तुम्ही सर्व जात हेयान वनात जात आहात, मला ही आपली सामुग्री म्हणून घेऊन जा। तो अधिकार तू गमावला आहेस। मातेचा अधिकार तिच्याकडून कोणी नाही घेऊ शकत। भरत, तू हे विसरू नकोस, काही काही रामाची माता आहे। माता पुत्राला दंडही देऊ शकते आणि मायेचा हात फिरवण्याचा अधिकारही तिला आहे। कैकेयी नक्की जाईल। परंतु माते,
ही माझी आज्ञा आहे आणि मला विश्वास आहे की रामाची पण हीच इच्छा असेल। जशी आज्ञा माते। ताई, माझ्याकडे क्षमा मागण्यासाठी शब्द नाहीये। मी तर माझ्या मृत्यूची प्रार्थना करते। ना धरती माता मला पोटात घ्यायला तयार आहे आणि ना अग्निदेव माझ्यासारख्या पापणीचा स्वीकार करायला तयार आहे। कदाचित माझा रामच मला क्षमा करे। मला तुमच्या बरोबर घेऊन चल ताई, मला तुमच्या बरोबर घेऊन चल। अगं भेडे, तो तर तुला दोषी मानतच नाही। बघच तू, त्याच्या प्रेमात काही फरक पडला नसेल। मी त्याच्या समोर कुठल्या तोंडाने जाऊ? मी त्याला माझं तोंड नाही दाखवू शकत। तुम्हीच माझ्या वतीने त्याला सांगा की शक्य असेल तर मला पापडीला क्षमा कर। नाही वेडे, तुझा काही दोष नाही। आपण सर्वजण नियतीच्या आणि काळाच्या अधीन असतो। त्यांना जे करायचं असतं त्यानुसारच आपण तसे वागतो। फक्त निघायची तयारी कर ताई। दासाला काय आज्ञा आहे? कशाची आवश्यकता होती? कोणती समस्या होती तर प्रहरीच्या हाती संदेश पाठवला असता। आपल्या आज्ञेचं पूर्णपणे पालन केलं गेलं असतं। आपल्याला इथे या प्रकारे स्वतः येण्याची काय आवश्यकता होती? तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की मी इथं नाही येऊ शकत। जर अयोध्येचा प्रत्येक व्यक्ती प्राणी समस्या घेऊन तुझ्याकडे येऊ शकत असेल तर तुझी माता का नाही येऊ शकत? कारण आपण महाराणी आहात आणि मी राजा रामाचा एक कर्मचारी। महाराणींचं कर्मचाऱ्यांकडे असं येणं शोभत नाही। मी तुझी आई पण आहे भरत, मला महाराणी नाही, केवळ एकदाच माता म्हण, एकदाच माता म्हण। कसं म्हणू? जिला मी माता म्हणत होतो तिला महाराणी कैकेयीने मारून टाकले आणि मला मातृहीन करून टाकले। माझ्या हृदयात मातेचं जे सुंदर चित्र अंकित होतं ते तुमच्याशी जुळत नाही महाराणी। माझी माता तर एक स्वच्छ निर्मळ नदीसारखी होती जिच्यामध्ये सदा ममता आणि स्नेहाच्या लाटा उसळत होत्या। आणि आपण त्या सुकलेल्या तलावासारख्या आहात ज्यामध्ये केवळ पाप आणि कपटाचा चिखल उरलाय। कृपया आपण मला माझ्या मेलेल्या आईची आठवण नका देऊ। माझ्याकडे रडण्यासाठी वेळ नाहीये। सांगा आपली काय समस्या आहे? मला पण इथं नंदी गावात राहावंसं वाटतंय रे।
हे स्थान तपस्वींसाठी आहे, इथे राजमहालातली सुख नाही मिळणार। मला पण तपस्विनी सारखं जीवन व्यतीत करायची इच्छा आहे। तपस्विनी सारखं जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येकाला नसतो। कोणाही रस्त्यावरच्या कपटी स्वार्थी आणि ढोंग्याला तपस्वीची पदवी बहाल करू नका महाराणी। आपण तपस्येच्या नावाला कलंकित नका करू। आपण केवळ राज्य मागितलं होतं, त्यासाठी आपण आपल्या पतीच्या प्राणांचं बलिदान देऊन टाकलं, आपल्या पुत्रांना देशोधडीला लावलं। आपल्या इतक्या मोठ्या बलिदानाला आम्ही व्यर्थ नाही घालवणार, म्हणूनच आम्ही आपल्याला महाराणीच्या स्थानावरच ठेवू, आपल्याला राजमहालाच्या सुखापासून वंचित नाही ठेवणार। मला राजमहालाचं सुख नकोय भरत, मला राजमहालाचं सुख नकोय। राजमहालातील रेशमी बिछाने मला विंचवासारखे डंख मारत असतात, राजभोग मला विषासारखा वाटतोय। मी रात्री झोपू नाही शकत भरत, हृदयात एक आक्रंदन, एक चित्कार सारखा उठत असतो। जीवन एका मरुस्थळासारखं सुन झालंय भरत। अश्रू जेव्हा वाहत असतात तेव्हा असं वाटत जसं डोळ्यातून अगदी ज्या ज्वाळा निघत आहेत। परत माझ्यावर दया कर, परत माझ्यावर दया कर। माझ्यासारख्या पापिणीला या पर्णकुटीत एक दासी म्हणून कोपऱ्यात पडून राहू दे परत। कदाचित मला पापिणीला थोडी शांती मिळेल। मला राजमहालात राहण्याची घोर शिक्षा नको देऊस भरत, मला राजमहालात राहण्याची घोर शिक्षा नको देऊस भरत, नको देऊस। ज्याला आपण घोर दंड समजत आहात कदाचित त्यातच तुमचं भलं असेल। या पीडेपासून नका पळू। आपल्या कर्माच्या फळासारख्या पीडेपासून पळून एखाद्या पर्णकुटीच्या कोपऱ्यात लपल्यामुळे ना मनाची शांती मिळते ना तपस्या होते। आपली तपस्या यातच आहे की आपण पश्चात्तापाच्या अग्नीत निरंतर जळत राहावं, रेशमी बिछाण्यातले विंचू आपल्याला चावत राहावे, ज्यामुळे तुम्हाला हे लक्षात येईल की धन संपत्ती आणि साम्राज्यामुळे मनाची शांती प्राप्त नाही होत। त्याच पीडेमुळे आपण आपल्या पापाचं मोल चुकवू शकता। कदाचित कदाचित यामुळेच आपण पापमुक्त व्हाल। जावं जावं महाराणी कैकेयी, आपली तपोभूमी राजमहालात आहे।